देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात कमिटीची बैठक. बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार, दानवेंसह प्रमुख नेते हजर राहणार. तर उद्या संघासोबत खलबत. आरक्षण प्रश्नी पवारांशी चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. तर जरांगे आणि हाकेंना काय शब्द दिलाय, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. पुढचे मुख्यमंत्री शिंदेच होणार, फडणवीसांच्या वक्तव्याची खासदार नरेश म्हस्केंकडून आठवण. तर दरेकरांकडून सबुरीचा सल्ला. युतीतल्या खडाजंगीची जोरदार चर्चा. विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांचं निलंबन होणार नसल्याची माहिती. मात्र विधानसभेत तिकीट कापलं जाण्याची शक्यता. स्वतंत्र विधानसभा लढण्याबाबत राज ठाकरेंकडून आढावा. नेमलेल्या निरीक्षकांसोबत खलबत. कृष्णा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर. एनडीआरएफ दाखल. तर पंचगंगेनेही ओलांडली इशारा पातळी. मुंबई पुणे कोकणावर आभाळाची माया. धरणं भरली पण मराठवाड्याकडे पावसाची पाठ. अजूनही टँकरवरच मदार. जुनी पेन्शन लागू करण्याचा कोणताही विचार नाही, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रश्नावर केंद्र सरकारचं उत्तर. विवाह बाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपातादरम्यान मृत्यू. मावळमधल्या घटनेने खळबळ. मृतदेहाची विल्हेवाट लावताना 2 मुलांनाही फेकलं नदीत. मनोरमा खेडकरांचा जामीन फेटाळला. 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत. शेतकऱ्यांना धमकावले प्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत. महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं आहे का, आदित्य ठाकरेंचा सवाल. तर रस्ते कामात घोटाळा केलेल्यांना जेलमध्ये टाकू असा इशारा. पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला दुबई विमानतळावरून अटक. मॅनेजरच्या तक्रारीनंतर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.